काय हला लागले हलत इकडे बघ नमस्कार मंडळी मी तृषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषा विथ जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत मडगावला आमच्या येथील म्हणजे आमच्या भागातील मडगाव या गावामध्ये फुगडीच्या स्पर्धा आहेत आणि खूप सुंदर अशा आहेत तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि खूप साऱ्या लोकांच्या सोबत आजचा हा व्हिडिओ शेअर करा आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप सारा इकडे पाऊस आहे आणि गारगोटी भागापेक्षा खूप सारा इकडच्या भागामध्ये पाऊस असतो आहे हे बघा आपण मडगाव गावामध्ये पोचलेलो आहोत आता कुठं मंदिर आहे कुठं स्पर्धा आहे आम्हाला काही माहिती नाही सुरुवातीला सगळी विचारपूस करूया आणि हे बघा मुली आणि इकडं किती छान सुंदर असा परिसर आहे सगळा हिरवागार असा सौंदर्यानं नटलेला हा मडगाव भाग आहे तुमच्यामुळं मी सुद्धा आजच पहिल्यांदा हे गाव बघत आहे तुमच्यामुळं कारण की खास तुमच्यासाठी आम्ही सर्वजण हा व्हिडिओ बनवण्यासाठी इकडं आलेलो आहोत आणि असल्या धो पावसामध्ये बघा जनावरं चरण्यासाठी किती लोकं या भागामध्ये आहेत कारण की सगळीकडं हिरवा भाग आहे हा परिसर बघून अक्षरशः जिवंतपणे स्वर्ग बघितल्याचं डोळ्यांना म्हणजे एक आनंद मिळत आहे आणि आमच्या पुढे ही गाडी चाललेली आहे ते आमच्या गावातीलच म्हणजे महिला मंडळ आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि मला समजलं की इथलं जे मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये ही स्पर्धा ठेवलेली आहे ते मंदिरसुद्धा अगदी पुरातन असं आहे तर मंदिर पण बघूयात आणि आजचा झिम्मा फुगडीचा कार्यक्रम पण आपण बघणार आहोत तर मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत बघा आणि इथं खूप सारी लोकं येणार म्हटल्यावर प्रसाद किंवा ज्या काही खाण्याच्या वस्तू आहेत ते सुद्धा मांडलेलं दिसतंय आणि अजून इतकीशी गर्दी झालेली नाही आम्ही लवकर नाही वेळेत आलेलो आहोत पण अजून इथं कार्यक्रम चालू झालेला नाही खरंच खूप सुंदर असा मंदिराचा हा परिसर आहे पूर्ण मंदिर हे दगडी आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता बाहेर खूप असा पाऊस आहे आणि इकडं बघा प्रसाद वाटण्यासाठी मंडळी बसली आहे दगडी छान असं कोरीव आहे ही यात्रा रखडली होती आज ही यात्रा पुन्हा भरते यासाठी झिम्मा फुगडी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या बक्षीस दात्याने आणि किंवा वैयक्तिक आपल्या मदती स्वरूपात असू देत ज्याने ज्या निवाम श्रावण यात्रेसाठी मदत केली त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो मंडळी काळ बदलला आणि श्रावण सणाचा इव्हेंट झाला पूर्वी आपली आई आजी काका मामी आत्या मावशी मैत्रिणी शेजारणी यांना एकत्र यायचं निमित्त होतं तो म्हणजे हा श्रावण सण वर्षभर साजरी केलेलं कोड कौतुक म्हणा किंवा सासूरवस म्हणा सारं काही माहेरी आपल्या सख्या आणि सोबतींच्या सोबत घरातल्यांच्या सोबत याच दिवसामध्ये वाटून घेतलं जायचं मंगळा गवर किंवा श्रावण सण यातून उलगडतं आहे ते आपलं स्त्रीमन आणि असंच आजचं काहीतरी स्त्रीमन आजच्या या कार्यक्रमामध्ये खरंच उलगडणार आहे तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमधील भागामध्ये म्हणजे गाभाऱ्याच्या इथं आलेलो आहोत तर इथं सत्यनारायणची पूजा झालेली आहे आणि मंदिर आतून किती सुंदररीत्या असं सजवलेलं आहे बघा खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे बघून मन खरंच खूप प्रसन्न होतं आणि शांत असं वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर संपूर्ण असं दगडी बांधकाम आहे आणि मूर्ती तरी किती छान पद्धतीने फुलांच्या साह्याने सजवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण जो मंदिराचा भाग आहे तो दगडी आहे आणि कोरीव काम केलेले आहे या मंदिरामधील म्हणजे मंदिराच्या बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते मी काही कोणत्या गोष्टींना पाठबळ देत नाही पण इथं जे सांगितलं जाते तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे आणि हे बघा दोन साईडला असे मंदिरांच्या अमोरासमोर दरवाजे पण आहेत मंडळी अशी आख्यायिका सांगितली जाते की हे जे मंदिर आहे ते पांडवांनी बांधलेलं आहे म्हणजे पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते तेव्हा एका रात्रीमध्ये म्हणजे
कोंबडा ओरडण्याच्या आधी, कोंबडा बोबवण्याच्या आधी रात्रभरामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये जे काही कोरीव काम दिसतं त्यापासून ते रचण्यापासून ते सगळ्या गोष्टी एका रात्रीमध्ये या केलेल्या आहेत असं सांगितलं जातं. आणि मंडळ, या साईटला चहा आणि आज सोमवार असल्यामुळं खिचडी म्हणजे शाबूची खिचडी याचं म्हणजे नियोजन केलेलं आहे. सगळं नियोजन खूप छान आहे, फक्त जरा सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित म्हणजे बसण्याची व्यवस्था जरा व्यवस्थित अजून झाली असती तर अजून खूप छान झालं असतं. तरी पण या काही जे काही कार्यक्रम ज्यांनी ठेवलेला आहे त्या कमिटीनं खरंच खूप छान पद्धतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्हाला जर अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट द्यायची आवड असेल तर या ठिकाणी जरूर या. खूप छान असं मंदिर आहे, बघण्याजोगं हे मंदिर आहे. आणि आता इथं पालखी म्हणजे देवाची पालखी बाहेर पडणार आहे, त्यासाठी फुलं दिली जात आहेत. आणि म्हणजे हाच आहे आपला रंगमंच, इथं होणार आहे स्पर्धा. आणि किती छान पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे बघा, श्रावण यात्रानिमित्त जी काही जिम्मा फुगडी स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यासाठी तो गोल राऊंड त्यांनी तयार केलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, श्री महादेव मंदिर मडगाव या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होत आहे. महाशिवरात्र श्रावण यात्रेसाठी श्री पूजा गणेश भुतुर्ले राणा कोंडुशी यांच्याकडून 101 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. श्री महादेव मंदिर मडगावच्या वतीने खूप खूप असे आभार, खूप खूप धन्यवाद. श्री पूजा गणेश भुतुर्ले कोंडुशी यांच्याकडून 101 रुपये देणगी प्राप्त झाली, त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सुभाष चव्हाण मडगाव यांच्याकडून 151 रुपये देणगी प्राप्त झाली, त्यांचं सामान सुद्धा आभार. सुभाष चव्हाण मडगाव यांच्याकडून 151 रुपयांची देणगी प्राप्त झाली, त्यांचं सामान सुद्धा आभार. बघितल्यानंतर मला खात्री आहे की खूप सारे नवीन लोक माझ्यासोबत म्हणजे आपल्या चॅनलमध्ये सहभागी होणार आहेत, जोडले जाणार आहेत. तर सर्व अशा मंडळींना प्रश्न पडणार की हे व्हिडिओ कोणी केले, कोण आहे ही व्यक्ती. तर मंडळी, आपल्या सर्वांच्यापैकीच मी पण एक भाग आहे. फक्त इतकंच की मला गावाकडची जे काही ह्या परंपरा आहेत, गावाकडचं जे शेतकरी जीवन आहे, गावाकडचे जे काही सण उत्सव आहेत ते जपण्याचा या चॅनेलच्या थ्रू मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की खूप सारे छान छान असे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुजारी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला संपन्न होतो। उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी सन्माननीय बाबा नांदेकर पंचायत समिति बराबर से माजी सभापति बाबा नांदेकर साहब पास युवा नेते संदीप वरंगेकर हाजी जिल्हा कबड्डी स्पर्धा 2022 या स्पर्धांचं विशेष स्वागत आहे। उत्तम पाटील यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होतो। त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा जी प्रायोजित केली आणि गावच्या सर्वच कार्यकर्त्यांचा सेवाचा वाटा असतो। सन्माननीय प्रवीण पाटील साहेब उद्योजक यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो। माझी विनंती आहे की पुरुषोत्तम पाटील यांना पुरस्कारातून आपल्या हस्ते प्रवीण पाटील साहेब यांचा सत्कार संपन्न व्हावा। Thank you।
Thank you.
झाले का ना आमची खबरी ऐकून सगळ्यांचे खुशी झाले का आपले सादरीकरण करण्यासाठी पुढे यायचं किशन पाटील सॉरी किशन आटांचा प्रोपायटर विनास पाटील जी यांच्या हस्ते 100 रुपयांचं पारितोषिक या संघाला देण्यात येते जोड़ी लक्ष्मी रात आली
Gracias.
आता सादर करने के लिए आने वाली या दशकों में संध्या सती जयसिंह पटेल दशकों हुआ एंजॉय करने दोनों रुपए प्राप्त हुए दत्तात्रेय संपाल एंजॉय करने 1000 रुपए सुनील पटेल मंदिर बनाने काम पर एंजॉय करने 200 रुपए और अरे वाकई में ये तो बक्सी चुनौती में स्वीकार हो मंडळी व्हिडिओ इथंच संपला नाही, खूप सारा मोठा व्हिडिओ आहे त्यामुळे थोड्या थोड्या भागामध्ये मी हा व्हिडिओ टाकत आहे, तर पुढचा पार्ट पण बघायला विसरू नका। अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ संपण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। मंडळी खात राहा, मस्त राहा आणि बिनधास्त राहा।